तुम्ही गद्दारांविषयी बोलूच नका. मी कोणाच्यावरती व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप करणार नाही, पण हेच नरेश मस्के एकनाथ शिंदेच्या तक्रारी घेऊन रोज मातोश्रीवर येत होते. ती शिंद्यांना आवडा, शिंदे कसा भ्रष्टाचार करतायत, शिंदे कशी लूट करतायत, हेच ते नरेश मस्के. हे काय सांगतायत, ज्यांना शिव प्रत्येक पद हे शिवसेनेने दिलेलं आहे, पण ज्यांना ज्यांना शिवसेनेने पद दिले ते सगळे तर बेमान गद्दार होऊन अशा प्रकारे काम करत असते. तर मुंबई असेल किंवा ठाणे असेल, जनता पाहते आहे सगळं, वाट बघते निवडणुकीची. बाप आले पाहिजे, त्यांचे बाप आले, जर बाप असेल त्यांचा तरी येईल, एक बाप असेल तरी. मी हे ऑन रेकॉर्ड सांगतो, शिवसेना भवनावर ताबा कोण घेणार? शिवसेना भवन हे शिवसैनिकांचं आहे, बाळासाहेब ठाकरेंनी उभं केलेली वास्तू आहे, आणि ती बाळासाहेब ठाकरेंच्या नावानंच राहील, शिवसेनेच्या नावानं राहील, आणि ती आमची. हे अशा घोषणा अशा वल्गना खूप होतात. तुमच्याकडे आउट घटकेची सत्ता आहे, ती तुम्ही सांभाळा, एवढंच मी सांगेन. कृपा करून तुम्ही अशा प्रकारची भाषा वापराल तर महाराष्ट्रातलं वातावरण पूर्णपणे बिघडून जाईल, आणि जर तुम्हाला बिघडवायचं असेल तर आमची तयारी आहे. हा नैतिकतेचा मुद्दा आहे, ज्याला राजकीय नैतिकता म्हणतो, तर हा निर्णय प्रत्येकाच्या मनानं आणि सतत विवेक बुद्धीनं त्यावेळेला घ्यायचा असतो. आपण जे करतोय ते योग्य आहे की नाही, आणि त्याचे काय परिणाम जनमानसात उमटू शकतात किंवा प्रसार प्रसिद्धी माध्यमात उमटू शकतात. अजित पवार हे या राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांनी हा त्यांच्या मनाला विचारून घेतलेला निर्णय असेल, तो त्यांना योग्य वाटला असेल, त्याने त्याबाबत खुलासा करावा. पण त्या सगळ्या मंत्र्यांना क्लीन चिट दिली जाते. होय, क्लीन चिटचा कारखाना उघडला आहे ना फडणवीस साहेबांनी आमच्या मंत्र्यांना कशाला. महाविकास आघाडीच्या काळात भारतीय जनता पक्ष असं म्हणत नाही, अनेकांवर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल झाले, त्यांच्यावरती बँका लुटण्यापासून INS विक्रांतच्या नावावर शेकडो कोटी रुपये गोळा करण्यापर्यंत आरोप होते. या सगळ्यांना एका रात्री क्लीन चिट कशी मिळू शकते? पण ही प्रकरणं संपलेली नाही, ती प्रकरणं कोर्टात जाते. सगळे पदाधिकारी जे आहेत सगळे नाही, काही जे आहेत ते घुसले होते, प्रयत्न केला. बघा, ते घुसखोरच आहेत, त्यांना स्वतःचं काय अस्तित्व आहे का नाही, इकडे घुसा तिकडे घुसा, हातात सत्ता आहे. ती झुंडशाही आणि या मस्तबालपणा हा फक्त सत्ता असल्यामुळे. सत्तेशिवाय समोरासमोर या, मग दाखवतो. आणि काल दाखवलं नाही शिवसैनिकांनी, काल शिवसैनिक गेले आणि त्यांनी शिवसैनिक काय असतो खराय दाखवलं. गद्दारांची जगभरामध्ये एक पद्धत आहे, गद्दार कुठे घुसतात, तसे ते इकडे घुसा तिकडे घुसा या महाराष्ट्रात सुरू आहे. महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचं पूर्ण बहुमत आहे, शिवसेनेचा पक्ष एक संघ आहे. आज सगळे नगरसेवक महानगरपालिकेत जातील, आणि मला असं कळलं की महानगरपालिकेतल्या सर्व पक्ष कार्यालयांना सील लावलं. कोणत्या कायद्यानं? नोटीस दिली. नाही, ही मनमानी आहे, ही लोकशाहीचा खून तुम्ही लोकशाहीच्या प्रत्येक लहान मोठ्या मंदिरात पाडता. या राज्यात या देशामध्ये खरोखर लोकशाही आहे की नाही हे अजून काय चाललं आहे? काय त्याचं ज्वलंत उदाहरण, शिवसेनेच्या कार्यालयामध्ये घुसखोरांची एक टोळी घुसते, ताबा घेतला जातो, आणि त्यानंतर महापालिकेचे प्रशासक हे सर्व पक्ष कार्यालयांना टाळतो. विचाराचा रश्मी किडा त्यांच्या कानात आणि मनात वळवळतोय पहिल्यापासून, पण स्वागत आहे. रेशीमबागला जाणं हा काय हे चुकीचं नाही आहे. हिंदुत्ववादी विचारांची संघटना आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जोड्यानं जात असतील तर आनंद आहे. काही दिवसांनी ते सभागृहामध्ये खाकी पॅन्ट घालून येतील, काळी टोपी घालून, त्यांचंही आम्ही स्वागत करू. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एक राष्ट्रीय बनाची संघटना आहे, आणि आम्ही त्यांच्यावरती कधी टीका केली नाही. पण आश्चर्य वाटतंय,
इतक्या लवकर रक्तांतर होईल असं मला वाटलं नव्हतं, पक्षांतर झालं. गद्दार कुठे घुसतात.